राज्यात काही जिल्ह्यात अजूनही लसीकरण कमी झालेलं आहे आणि तिथे आता लसीकरणाचा वेग वाढवावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. राज्यात काही लाख लसीचे डोस शिल्लक आहेत, त्यामुळे आता कमी लसीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये वेग वाढवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. भारताच्या तीव्र नाराजी आणि इशाऱ्यानंतर अखेर इंग्लंडनं कोविशिल्ड लसीला मान्यता दिली आहे. मात्र या लसीसाठी कोविन ॲपवर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावर ब्रिटननं आपला आक्षेप हा कायम ठेवला आहे. ब्रिटननं आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भातली नवी मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत आणि त्यानुसार कोविशिल्डला मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबर अखेर पिंपरी चिंचवडमधल्या पूर्ण झालेल्या मार्गावर मेट्रो सुरू करा अशी मागणी महापौर माई ढोरे यांनी केली आहे. महापौरांनी मनपा अधिकाऱ्यांसह मेट्रोची सफर केली होती. पिंपरी चिंचवड शहरात वाहन परवाना चाचणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं. 25 आणि 26 सप्टेंबर म्हणजे शनिवार आणि रविवारी हे शिबिर होणार आहे. यासाठी ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे. आज आणि उद्या म्हणजे 23 आणि 24 सप्टेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत ही ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. उल्हासनगरमध्ये एका ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांची नक्कल करून विकणाऱ्या दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. अँटी पायरसी सेलनं ही कारवाई केली आहे. लाखो रुपयांचा हुबेहूब माल तयार करून विकला जात होता. कॅम्प नंबर 4 मध्ये SR डिझायनर स्टुडिओ या दुकानामध्ये CRM कंपनीची परवानगी न घेता हे टॅग लावून डुप्लिकेट कपडे विक्री सुरू होती. महाड MIDC परिसराला सध्या जलप्रदूषणाची मोठी समस्या भेडसावतीय. MIDC तून वाहणाऱ्या नाल्यांमध्ये कधी हिरवं, कधी लाल, कधी तपकिरी तर कधी पिवळ्या रंगाचं पाणी पाहायला मिळतंय. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करून सुद्धा प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे दुर्लक्ष करतंय. नाशिक जिल्ह्यात इगतपुरीतल्या एका आश्रमशाळेमध्ये भरतीचं आमिष दाखवून शेकडो जणांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र समाज कल्याण विभागानं आश्रमशाळेवर अजूनही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी हस्तक्षेप करत संचालकाला ताब्यात घेतलंय. आदिवासी भागातल्या अज्ञानाचा फायदा घेत भरतीच्या नावानं असे घोटाळे इथं होत आलेले आहेत. रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त तळीयेमध्ये जिल्हा परिषदेची शाळा बंदच आहे. याच शाळेच्या शेजारी तो धोकादायक डोंगर आहे. दरडीची भीती जिल्हा प्रशासन आणि पालकांच्या सुद्धा मनात आहे, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची योग्य सोय करण्याची आता मागणी होती आहे. सुरगणा तहसीलदार कार्यालयावर काम मागण्यासाठी शेकडो आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला. भर पावसात हातात पाट्या, टेकाव, फावडं घेऊन मजूर काम मागत होते. रोजगार आमच्या हक्काचा, आदिवासी कष्टकरी ढोर नाही माणूस आहे, माणूस किती भीक नको. रोजगार आमच्या. नाशिक औरंगाबाद महामार्गाच्या चांदोरी शहरामध्ये जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण केलेलं आहे, पण ठेकेदारानं रस्त्याची लेबलच केली नाहीये आणि त्यामुळे वाहन रस्त्यातच ठेवून गाव गाठावं लागतंय. असा रस्ता काय कामाचा असा प्रश्न त्यामुळे आता उपस्थित होतोय. पिंपरी चिंचवडमधून संत तुकारामनगरजवळच्या ST बसस्थानकडे जाणाऱ्या अंडरपासमध्ये असंख्य खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे इथले स्थानिक प्रचंड हैराण आहेत. हे खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी ते करत आहेत आणि नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. कार्ला लेणी पर्यटकांसाठी पुढचे काही दिवस बंद राहणार आहे. मंगळवारी गडावर दरड कोसळल्यामुळे मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्के यांनी ग्रामस्थांसह प्रत्यक्ष पाहणी केली. पाऊस कमी होत नाही तोपर्यंत लेणी बंद ठेवण्याचे आदेश त्यांनी दिलेत. दरड कोसळणारा भाग काढून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. इंदापूर तालुक्यातल्या डाळज नंबर 1 ग्रामपंचायतीविरोधात तिघांनी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय. एकाच रस्त्याच्या कामाचं 2 बिल काढण्यात आलंय. याबाबत जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा करून सुद्धा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. ग्रामपंचायतीतील भ्रष्ट कारभाराची चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. साताऱ्यातल्या कुडाळ अंगणवाडीमध्ये फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्ल्यानं चिमुरड्यांना बाधा झाल्याचा आरोप पालकांनी केलाय. जावळी तालुक्यातल्या कुडाळ गावातल्या अंगणवाडीतली ही घटना आहे. गावातील माजी सरपंचासह ग्रामस्थांनी याचा पर्दाफाश केला. एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजनेअंतर्गत मिळणारं अन्न हे निकृष्ट असल्याचा आरोप होतोय.
उल्हासनगर शहरातल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांचे फोटो काढून पाठवण्याचं आवाहन मनसेनं नागरिकांना केलंय आणि या फोटोंचं प्रदर्शन मनसे उल्हासनगर महापालिकेबाहेर भरवणार आहे. यामधले सर्वोत्कृष्ट 4 छायाचित्रांना बक्षीस सुद्धा दिलं जाणार आहे. बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर उपमहापौर आयुक्त आणि स्थायी समिती सभापतींना बोलवलं जाणार आहे. नवी मुंबईमध्ये विनापरवाना आणि बाहेरील फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्यास संबंधित पालिका अधिकाऱ्याला जबाबदार धरलं जाणार आहे तसा आदेशच पालिका आयुक्तांनी दिलाय. नवी मुंबईतल्या अनेक सेक्टर्समध्ये फेरीवाल्यांचा प्रचंड त्रास वाढलाय आणि यासंदर्भात आमदार गणेश नाईक यांनी आयुक्तांबरोबर चर्चा केली आणि त्यानंतर हे निर्देश आयुक्तांनी दिलेत. डोंबिवली विभागीय कार्यालयात भाजपनं ठिय्या आंदोलन केलं. डोंबिवली पूर्वेकडच्या ग आणि फ प्रभाग क्षेत्र मिळून मलनिस्तारणासाठी एकच मशीन आहे आणि वारंवार याबाबत प्रशासनाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष होत होतं. अखेर भाजपचे माजी नगरसेवक निलेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर आणि राजन आभाळे यांनी डोंबिवली विभागीय मलनिस्तारण कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलं. ओबीसी अध्यादेशामध्ये सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय. राज्यपालांनी सुचवलेली सुधारणा करण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा अध्यादेश मंजुरीसाठी पुन्हा राज्यपालांकडे पाठवण्यात येणार आहे. त्रुटी असल्यानं राज्यपालांनी परत अध्यादेश पाठवलाय. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं न करता खुल्या पद्धतीनं करण्याचा ठराव पारित करण्यात आलाय. विधिमंडळविषयक नियामक समित्या बैठकीमध्ये हा ठराव पारित केलाय. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेस नेत्यांची भाजप नेत्यांबरोबर चर्चा सुरू असल्याचं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय. राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी अर्ज भरला तर भाजपचे मुंबई सरचिटणीस संजय उपाध्याय यांनीही अर्ज दाखल केलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे